यूटीएल सोलर, सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। शिंदे फडणवीस अजित पवारांनी आज दिल्लीत शहांसोबत बैठक होण्याची शक्यता, जागावाटपावर महत्त्वाची चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या 115 उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वापुढे सादर, यादीवर अंतिम निर्णयासाठी आज पुन्हा बैठकीची शक्यता, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत 260 जागांचा तिढा सुटला, मात्र 15 ते 16 जागांवर पेच कायम, पेच असणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आग्रही। जागावाटपाबाबत राहुल गांधींशी चर्चा करणार, महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यास सक्षम असल्यानंच दिसतंय, काँग्रेसचे निर्णय महाराष्ट्रात झाले तर आणखी वेगानं होतील, संजय राऊतांचा टोला। भाजपच्या राजन तेली यांचा राजीनामा, आजच ठाकरे गटात प्रवेश होणार, मतदारसंघातील घराणेशाही मान्य नाही, तेलींचा केसरकरांसह राणेंवर हल्ला बोल। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे ठाकरे गटात प्रवेश करणार, दुपारी 3 वाजता मातोश्रीवर दीपक साळुंखेंचा पक्ष प्रवेश। संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच किशनचंद तनवाणी, डॉक्टर शोएब हमशने, नंदू घोडेले उमेदवारीसाठी शर्यती। समीर वानखेडे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 2 वेळा भेट, वानखेडेंसाठी 2 मतदारसंघांबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। पुण्यात दादागडाच्या 850 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकारी आक्रमक। बबनराव शिंदेंना माबियाची उमेदवारी देण्यास धैर्यशील मोहिते पाटलांचा विरोध, ऑडिओ क्लिप व्हायरल, गद्दारांच्या हाती तुतारी नको, कार्यकर्त्यांची विनंती, तर शिंदेंना आमचाही विरोध, मोहितेंचं विधान। अमित ठाकरे माहीममधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, निवडणुकीच्या घोषणेनंतर मनसेत अंतर्गत हालचालींना वेग। रायगडमध्ये शिंदे गटाला धक्का, माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आज तुतारी हाती घेणार, पवार आदित्य तटकरेंच्या विरोधात शिवर्धनमधून लढण्याची शक्यता। माळशिरसमधील माजी निवडणूक बिनविरोध होईल, उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया, तर भाजपकडून राम सातपुते उमेदवार असण्याची शक्यता। मेधा कुलकर्णी बावनकुळेंच्या भेटीला पुण्यात, बावनकुळेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी, पर्वती खडकवासला वडगाव उशेरी कसबामध्ये उमेदवारीवरून तेढ निर्माण होण्याची शक्यता। केशव उपाध्ये यांना विश्वकोश निर्मिती मंडळाचं उपाध्यक्षपद, मात्र केशव उपाध्येंचा उपाध्यक्षपदासाठी नकार, सूत्रांची माहिती। महायुती आणि मवियाचा राजकीय एन्काउंटर करणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाडायचं आहे, 4 नोव्हेंबरला मोठा राजकीय स्फोट करणार, बच्चू कडूंचा इशारा। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर, लवकरच प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार, सूत्रांची माहिती। अभिनेता सलमान खानला विष्णू गँगकडून पुन्हा धमकी, वाद मिटवण्यासाठी 5 कोटींची मागणी, पैसे न दिल्यास सिद्धिकीपेक्षा वाईट होईल, मेसेजमधून इशारा। एसईबीसीसाठी उत्पन्न दाखवल्याची आता अट रद्द आहे, मात्र नॉन प्रिलिमिनरी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक, सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी। यूटीएल सोलर, सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।